तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। एपीआय कोळेकर यांच्या कामाची चौकशी करून बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। निवृत्ती शिंदे। उमदी पोलिसाबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। उमदी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून अवैध धंदेवाल्यांची माहिती देणाऱ्या खबरे यांची नावे गुपित न ठेवता त्यांची नावे अवैध धंदेवाल्यांना सांगून माहिती देणाऱ्यांना धमकावण्याचा पराक्रम उमदी पोलीस करत असून, सपोनी दत्तात्रय कोळेकर यांच्या कामाची चौकशी करून बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे। यावेळी शिंदे म्हणाले की उमदी पोलीस ठाण्यात अवैध धंदे वाढले असून उमदी पोलिसांचा वचकच राहिला नाही। उमदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून चेकपोस्ट नजीकच्या गावगुंडांच्या टोळक्याने नवविवाहित तरुणी तिच्या पतीसमोरच पतीला तलवारीचा धाक दाखवून पळवून नेले, मात्र अद्याप त्याचा काडी मात्र तपास उमदी पोलिसांनी केला नाही। या उलट अवैध धंदे वाढवण्यासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अवैध धंद्यासाठी मलिदा गोळा करण्यासाठी काही ठराविक पोलिसांची नियुक्ती केली गेली आहे। तसेच कोरोनाच्या महामारीत आम्ही ग्रामपंचायत व नागरिक यांनी मिळून स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवून कोरोनाचा अडकाव केला, मात्र उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी दत्तात्रय कोळेकर यांनी विनाकारण फिरणाऱ्यावरती कारवाई न करता दहशत माजवण्यासाठी दूध घालणाऱ्या आलेल्या शेतकऱ्यासह कामासाठी जाणाऱ्या मजुरांना अडवून विनाकारण नाहक त्रास जाणून बुजून काही दुकानावरती 10-10 हजार रुपये दंड घेण्याचा पराक्रम सपोनी कोळेकर यांनी केला आहे। तसेच तिकोंडी सारख्या गावात एका पोलीस कर्मचारी यास मारहाण झाली, या पाठीमागे लोकांचा रोष स्पष्टपणे दिसून येतो। यासाठी पूर्णपणे सपोनी दत्तात्रय कोळेकरच जबाबदार आहेत। तसेच एखादी तंटा मिटवण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार उमदी पोलिसांनी केला आहे, त्यामुळे आर आभा यांच्या तंटामुक्ती संकल्पनेला या अधिकारी यांच्या नजरेत काडी मात्र किंमत नाही। तसेच चोरांना मुद्देमालासह पकडून दिले तरी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे हप्तेखोर पोलिसांची चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करत तळ ठोकून असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे। यावेळी माजी उपसरपंच चंदू नागणे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव सातपुते, सरदार जकाते आदी लोक उपस्थित होते।